हॅलो फ्रेंड्स, कायमधारा पद्धती म्हणजे जमीनदारी पद्धती ही जी पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लागू केलेली आहे, यावरती बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 1793 साली ही पद्धत लागू करण्यात आलेली आहे. तर ही कशी निर्माण झाली, याचे फायदे काय होते, याचे तोटे काय होते, हे आपण या ठिकाणी कायमधारा पद्धतीबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर मग बघा, 1765 बंगालच्या नवाबाने कंपनीस बंगाल प्रांतातील निजामतीचे अधिकार दिले होते. मग त्यानंतर पुढे वॉरन हेस्टिंग्सने 1772 जी रॉबर्ट क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था आणली होती, ती पुढे वॉरन हेस्टिंगने 1772 ही रद्द केली. मग त्याने काय केलं की शेतीचा लिलाव करून शेतसारा निश्चित करण्याची प्रथा निर्माण केली. मग यामुळे काय झालं की शेती कशी कसावी, कोणी कर किती प्रमाणात घ्यावा, असे प्रश्न याबाबत निर्माण झाले. आणि याच प्रश्नाची भीती कॉर्नवालीस याला वाटत होती. त्यामुळे महसूल मंडळाचा अध्यक्ष सर जॉन शोर आणि बनारसचे रेसिडेंट जो नायर डंगर असं त्यांचं नाव होतं, या ठिकाणी बघा मी लिहिलेलं आहे, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक पण झालेली आहे. जॉन नायर डंगर असं त्यांचं नाव होतं, यांच्या सहकार्याने 1787 शेतसराबद्दलची माहिती घेणे सुरू झाले. मग त्यानंतर काय केलं की शेतसरा वसुलीचा करार शेतकऱ्यांशी की जमीनदारांशी करावा, शेतसरा कायमचा निश्चित करावा की परिवर्तनशील करावा, याबाबत चार्ज ग्रँट व सर जॉन शोर यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. मग या ठिकाणी कॉर्नवालीसचा काय विचार होता की शेतसारा हा कायमस्वरूपी असावा असं कॉर्नवालीसला वाटत होतं. मग कॉर्नवालीसने काय केलं, लॉर्ड कॉर्नवालीस याने कंपनीच्या संचालक मंडळास योजना सादर केली. मग याची ही योजना जी होती त्याला कंपनीच्या संचालक मंडळाकडून मान्यता मिळाली. आणि त्यानंतर 22 मार्च 1793 रोजी लॉर्ड कॉर्नवालीसने बंगाल, बिहार व ओरिसा हे महत्त्वाचे 3 अगोदरचे जे कॉर्नवालीसने ज्या ठिकाणी कायमधारा पद्धती लागू केली होती, हे महत्त्वाचे 3 राज्य आहेत, बंगाल, बिहार व ओरिसा, या प्रांतात कायमधारा पद्धती लागू केली. या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येतो एक्झाममध्ये की कुठल्या 3 प्रांतात सर्वात अगोदर लागू केलेली होती, तर या ठिकाणी लक्षात ठेवा. मग ब्रिटिश सरकारने कायमधारा पद्धत बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर कर्नाटक, बनारस या प्रदेशात पण लागू केली. मग त्यानंतर भारतातील ब्रिटिश क्षेत्रापैकी 19% क्षेत्र हे जे आहे ते कायमधारा पद्धतीने व्यापले होते. मग जागीदारी, मालमजुरी, बिस्वेदारी व कायमधारा हे याच पद्धतीचे नाव आहेत कायमधारा पद्धतीचे. कायमधारा पद्धतीमधील सर्वात मोठा दोष हा होता की सरकारचा आकडा ठरलेला होता, परंतु जमीनदार हे शेतकऱ्यांकडून जी वसुली करीत असत त्याचा आकडा निश्चितपणे ठरलेला नव्हता. म्हणजे बघा काय होतं, पहिल्या टप्प्याला सरकार होतं, त्याचा मधला वर्ग जमीनदार आणि त्याच्याखाली शेतकरी, म्हणजे जो शेतसारा असेल तो शेतकरी जमीनदाराकडे देत असत आणि जमीनदार ते सरकारला देत असत. म्हणजे सरकारचा ठरलेला शेतसारा होता पण जमीनदाराचा ठरलेला नव्हता. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी जमीनदाराकडून सुद्धा शेतकऱ्यांची पिळवणूक झालेली होती या ठिकाणी. बघा ह्या फायदे काय होते कायमधारा पद्धतीचे, तर जमीनदारांच्या वारसांना वंशपरंपरेने जमिनीचा उपभोग घेता येऊ लागला, शेतीच्या लागवडीचे उत्तेजन मिळाले, शेतीची लागवड होती त्याला उत्तेजन मिळाले, शेतसारा निश्चित करण्यात आल्यामुळे सरकारचे उत्पन्न वाढले आणि जमा खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे सोपे झाले. या पद्धतीमुळे इंग्रज सरकार
शेतकरी वर्ग व जमीनदार वर्ग यांच्यात लोकप्रिय झाले, म्हणजे इंग्रज सरकार शेतकरी व जमीनदार यांच्यात लोकप्रिय झाले. जमीनदार या नव्या वर्गाचा जन्म झाला, तो जमिनीचा मालक बनल्यामुळे इंग्रज सरकारशी एकनिष्ठ राहिला. यानंतरचे फायदे, शेतीच्या उत्पादनात वाढ झाली तरीही सरकारला अधिक भूमी कर प्राप्त होणार नव्हता, म्हणजे त्यांचा एक फिक्स ठरलेला कर होता आणि तेवढाच त्यांना द्यायचा होता, पण जमीनदारांचा फिक्स नव्हता. शेतकऱ्यांना करण्यासाठी काही भूमी दिली जात असे, त्या मोबदल्यात शेतकरी जमीनदारांना निर्धारित केलेला कर देत असत. सरकारच्या परवानगीशिवाय जमीनदार शेतकऱ्यांकडील भूमी करात वाढ करू शकत नव्हते. यानंतर आपण दोष पाहणार आहोत. तर या पद्धतीचे दोष कुठले होते? तर सरकारचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, कारण सरकार आता भूमी करात वाढ करू शकत नव्हते. जमिनीची मालकी ही जमीनदाराकडे गेली, म्हणजे बघा, जमीनदार हे जमिनीचे मालक बनले आणि कष्टाळू जे शेतकरी होते, खालच्या वर्गात काम करणारे, ते फक्त कर देऊन म्हणजे अमरत होते असंच म्हणता येईल आपल्याला. शेतकरी दरिद्री बनले तर जमीनदार विलासी जीवन जगू लागले, म्हणजे हे दुसऱ्याच्या जीवावर जगण्यासारखं झालं जमीनदारांचं. आजही थोड्या प्रमाणात तेच चाललेलं आहे. ते जमीनदार होते आणि मजुरांकडून काम करून घेत होते, शेतकरी एक प्रकारचे मजूरच बनले. म्हणजे बघा, अशा प्रकारे ही कायमधारा पद्धती होती, यामध्ये बरेच प्रमाणात आपल्याला गुणदोष आढळून येतात. म्हणजे शेतकरी आणि सरकार या दोघांचेही या ठिकाणी नुकसान झालेले आहे आणि पुढे 1947 ही कायमधारा पद्धती रद्द करण्यात आली, म्हणजे कायमस्वरूपी रद्द करण्यात आली. जर तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून व्हिडिओ मिळत राहतील. चला तर मग फ्रेंड्स, थँक्यू. करा अभ्यास.